नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज मी दोन रेसिपी बनवणार आहे, अगदी कुरकुरीत मस्त हलवा फिश फ्राय आणि कोकमसार किंवा सोलकढी. हा मी एक मोठा हलवा मासा बाजारातून घेतला, तिथेच आपल्याला ते तुकडे करूनच देतात. हे बघा, अशा प्रकारे मासे लहान मोठे एवढं काही फरक नाही पडत, पण ते अगदी ताजे असायला हवेत. तुकडे पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले. माशाचं जेवण ना फ्राय किंवा करी बनवायला अगदी सोपी असते, कमी साहित्यात बनतं आणि शिजतंही पटकन. हे तुकडे मी तळण्यासाठी बाजूला काढले आहेत आणि उरलेल्या या तुकड्यांची नंतर आमटी बनवणार आहे. तुकड्यावर आता मसाले घालून घेऊयात. 1 चमचा हळद घालायची, 2 चमचे लाल तिखट. मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे मीठ घातलं. 1.5 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली. ही माझ्याकडे फ्रीजमध्ये बनवून ठेवलेली असते, मी त्यातलीच घेतली आहे. आणि आता 2 चमचे कोकमचा आगळ घालून सर्व एकत्र माशांना व्यवस्थित चोळून लावायचं आहे. सर्व मसाले दोन्ही बाजूने माशांना व्यवस्थित लावून घ्यायची. एक वस्तू घालायची राहिली, ती म्हणजे ओवा. अगदी थोडा म्हणजे 1/2 चमचा ओवा यामध्ये घालते मी. फ्राय फिशमध्ये याचा स्वाद खूप छान येतो म्हणून मी नेहमी घालते. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करा. आता झाकण लावून तासाभरासाठी यांना फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे मीठ आणि मसाले माशामध्ये छान मुरतील. तोपर्यंत आता मी सोलकढी बनवून घेते आहे. सोलकढीसाठी नारळाचा रस किंवा नारळाचं दूध लागतं, त्यासाठी मी 1/2 नारळाचं खवलेलं खोबरं घेतलं आहे. ही कढी मी भाताबरोबर खाण्यासाठी बनवते, त्यामुळे थोडी जाडसर असेल. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणीच्या पाकळ्या सोलून घातल्या. चवीपुरतं मीठ आणि 1 कप पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्यायचं. सर्व एकत्र ग्राइंड करून झालेलं आहे, आता गाळून घेते. आणखी 1/2 कप पाणी घालते आता. नारळाचा रस काढून झालाय, आता यामध्ये कोकम आगळ घालते. तुम्हाला जसं आंबट हवंय त्याप्रमाणे तुम्ही आगळ घालू शकता. कोकम आगळ नसेल तर कोकम गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायची आणि ते पाणी वापरायचं. कोकम सारासाठी राई, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करते. तडका पॅनमध्ये तेल घातलं, त्यानंतर कढीपत्ता आणि मग हिंग घातला. जेवणानंतर पिण्यासाठी जर सोलकढी बनवायची असेल तर फोडणी द्यायची गरज नाही. वाव, मस्त कोकमसार तयार झाला. आता हलवा फ्राय करून घेऊया. माशांना वरून लावण्यासाठी 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तांदळाचं पीठ, थोडी हळद आणि थोडं मीठ घेतलं आहे. हे सर्व आता एकत्र करून घेते. फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरून पण तुम्ही मासे फ्राय करू शकता, पण दोन्ही एकत्र केल्याने कोटिंग छान येतं, मासे कुरकुरीत बनतात आणि चव पण छान येते. मसाल्यामध्ये मासे छान मुरलेले आहेत. आता माशांना वरून हा रवा लावून घेते. मस्त असा प्रेस करून लावायचा. खूप जास्त मसाले किंवा आलं लसूण पेस्ट मी लावलं नाही आहे. मसाल्यांचं प्रमाण मर्यादित ठेवल्याने आपल्याला माशाची खरी चव घेता येते. गॅसवर मी तवा ठेवला आहे, तेल घातलं आहे. गॅसची फ्लेम आपली मीडियमवर आहे. आता 1-1 तुकडा अलगद तव्यावर सोडायचा. मासे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, त्यामुळे तेल थोडंच घालायचं. तुम्हाला कमी तेल घालायचं असेल तर यापेक्षा कमी तेल वापरून पण तुम्ही मासे भाजून घेऊ शकता. मीडियम टू लो फ्लेमवर मासे भाजून घ्यायचे आहेत. मासे फ्राय करायला टाकून 2 मिनिटं झाली आहेत, आता याला पलटून घेऊया. मधले तुकडे आधी उलटवायचे कारण ते लवकर भाजले जातात. एका साईडने मस्त कडक कुरकुरीत झाले आहेत, दुसऱ्या साईडनेही तुकडे भाजून झाले की मधले तुकडे साईडला ठेवायचे आणि साईडचे तुकडे मध्ये आणायचे. आता मी हे 4 माशाचे तुकडे तुम्हाला भाजून दाखवते आहे, बाकीचे तुकडे मी नंतर भाजणार आहे. आहेत, तोपर्यंत भाताचा कुकर पण झालाय. मासे आता तव्यावरून प्लेटमध्ये काढून घेते.
मस्त गरमागरम हलवा फ्राय खाण्यासाठी तयार आहे. आता जेवणाचं ताट वाढून घेते. तळलेले हलव्याचे तुकडे, कांदा, लिंबू, कोकमसार आणि गरमागरम भात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता व्हिडिओचा एंड करते, पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.